बार्शी तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्न सोहळ्यामध्ये वऱ्हाड्यांना मारहाण करण्यात आली आहे, तर या दरम्यान वधूवरांसह अनेक जण जखमी झाले आहेत. वधूवरांच्या रेशीम गाठी बांधण्यासाठी मंगलाष्टका म्हणण्याचे काम सुरू होते, तर इकडे वऱ्हाड्यांना झोडपून काढले. बार्शी तालुक्यातील पिंपळगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारात 7 ते 8 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. लग्नाच्या वरातीत मुलांच्या नाचण्याप्रसंगी झालेल्या भांडणामुळे सदरचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व सहकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी हजर होऊन त्यांनी पंचनामा केला. या प्रकाराने वधूवरांना विवाहानंतर एकत्रपणे जेवण करण्याऐवजी दवाखाना घाटण्याची वेळ आली. विवाहातील धार्मिक विधी सुरू असताना मंगलाष्टका म्हणण्याचे काम सुरू होते. छायाचित्रकार चित्रण करत होता, तर त्याचवेळी काही जणांचा जमाव लग्न सुरू असलेल्या ठिकाणी आला. वऱ्हाड्यांना काही समजण्या अगोदरच मध्येच गोंधळ करून त्यांनी हल्ला केला. घटनेनंतर हल्लेखोरांनी बाहेर लावलेल्या चारचाकीच्या काचा फोडून पळ काढला. या प्रकारानंतर नातेवाईकांनी पांगरी आणि बार्शी पोलिसांना माहिती सांगितली. अक्षता चालू असताना ना त्या लोकांना मारामारी करायला सुरुवात केली, म्हणून मी म्हटलं आमच्या गाडीवर दगड घातलाय कशामुळं, आणि पोरांना आमच्या मारलं दोन्ही, माझ्या दोन मुलांना आणि मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांना वार करायला सुरुवात. हा, माझ्या नवऱ्याला पण मारलं. त्यांचा प्लॅन काय होता? त्यांचा काय प्लॅन होता? त्यांचा प्लॅन असा होता की पूर्णपणे लग्न असताना पूर्णपणे त्या लोकांनी, गावकरी लोकांनी, इथली जी लोक जोशेचे आहेत ना, त्या लोकांनी पूर्ण गाव मंडप हँडल केला, लाकडं घेतले, अजून दगडं घेतले, आणि त्यांचा प्रयत्न होता फक्त हे लग्नातले जे लोक आहेत ना त्यांना लुटायचा. त्यांच्या त्या आमच्या बहिणीचे काहीतरी डाग गेलेत, बाकीचे 2-3 बायांचे डाग गेलेत, असे पदीन जवळजवळ 12.